तुझी स्तुती असो तो खरा मित्र नक्की कोण खरा मित्र तो नवे जो फक्त सुखात शामिल होतो पण खरा मित्र तो जो दुखातही साथ सोडत नाही बरोबर ना त्याच प्रकारे आपण बघतो की जेव्हा आपल्या आयुष्यात काहीतरी चांगलं घडतं त्यावेळेस आपल्याला खूप लोक प्रशंसा करतात वाहवाही देतात फोन करतात कॉंग्रॅच्युलेशन बोलतात मेसेजेस देतात आणि हे खूप छान आहे आणि हे केलं पाहिजे आपण कुणाला प्रोत्साहन करणं प्रशंसा करणं पण कधी कधी आपण त्यांना हे पण सांगत असतो की तू तुझी मेहनत केलीस आणि म्हणून हे सगळं झालं आणि हे सगळं चांगलं आहे पण कधी तुम्ही बघितलंय का की जेव्हा आपण दुखात असलो आपले कठीण काळ आपला चालू आहे त्यावेळेस कोणी आपली प्रशंसा करतंय का खूप कमी जण आपल्याला त्यावेळेस आपल्या सोबत राहायला बघतात हे खरं आहे असंच होतं या जगामध्ये की ज्या कठीण काळ येतो तेव्हा आपल्याकडे फार कमी जण आपल्याला आपल्या जवळ असतात आपल्या सोबत वेळ देतात प्रशंसा तर दूरचीच बात आहे स्तुती तर खूप दूरची बात आहे पण हा जो स्वभाव आहे जर का आपण हा स्वभाव आपल्या परमेश्वरासोबतही केला तर कसं होणार कारण जेव्हा चांगला काळ चालू असतो तेव्हा आपण प्रभूची स्तुती करत असतो पण जेव्हा वाईट काळ सुरू होतो त्यावेळेस आपल्याला मात्र स्तुती करणं खूप कठीण होऊन जातं आपल्या मनात प्रश्न येतात की आता परमेश्वर तू आहे कुठे तू माझे प्रश्न ऐकतोय की नाही आणि हे प्रॉब्लेम्स आहेत हे माझ्या आयुष्यामध्ये जे घडतंय त्याच्याबद्दल तुझं काहीच तू काहीच करत कसा नाही आणि अशा वेळेस आपण नक्की काय केलं पाहिजे आणि हे जे काळे ढग येत आहेत आपल्या आयुष्यामध्ये हे कुणाच्या आयुष्यात बायबलमध्ये आलं होतं का आणि त्यावेळेस त्या लोकांनी काय केलं हे आपण आज बघूया तर बायबलमध्ये आपण दोन उदाहरण घेऊया एक जुना करार आणि एक नवा करार तर जुना करारामध्ये आपण इयोब बद्दल बघतो इयोब म्हणजे जोब आता हा असा एक नीतिमान व्यक्ती होता परमेश्वराबद्दलचं त्याच्यासोबतचं नातं याचं एवढं मस्त होतं तो कधी पण परमेश्वराच्या नियमांच्या व्यतिरिक्त काहीच करायचा नाही जे काही परमेश्वरांनी सांगितलंय ते करायचा प्रार्थना करायचा त्याच्या नीतिमान व्यक्ती असतानाही त्याच्या आयुष्यामध्ये काळे ढग आले त्याच्या आयुष्यामध्ये एवढे प्रॉब्लेम आले एवढं काय काय झालं की त्याची पत्नी स्वतःची त्याला बोलते की तू काय एवढं परमेश्वर परमेश्वर करतो त्याला तू श्राप दे आणि मरून जा असं बोलल्यावरती बघूया आपण इयोब काय म्हणतो तो इयोब बोलतो देवापासून सुखाचे घ्यावे आणि दुःख घेऊ नये काय इयोब मात्र विश्वास सोडत नाही परमेश्वराबद्दल तो तिथेच राहतो आणि तो त्याच्या पत्नीला उत्तर देतो की तू असं कसं बोलू शकतेस तर याच प्रकारे आपण जेव्हा पॉल आणि सायलस हे दोघं नवा करारात बघतात तर हे दोघांना खूप मारलं होतं एवढं मारलं होतं आणि ते रक्त भंबाळ झाले होते आणि अशा वेळेस त्यांना तुरुंगात टाकले होतं त्यांच्या अवतीभवती सगळ्या चेन बांधल्या होत्या त्यांच्या हाताला पायाला आणि अशा स्थितीमध्ये एवढा त्रास वेदना होतानाही ते येशूची स्तुती करत होते ते त्या तुरुंगात येशूची स्तुती करत होते आणि जेव्हा ते तुरुंगात येशूची स्तुती करताना बायबलमध्ये लिहिलं आहे तेव्हा एकाएकी असा मोठा भूकंप झाला की बंदी शाळेचे पाय डगमगले सर्व दरवाजे उघडले गेले त्यांच्या सगळ्या साकळ्या तुटले त्यांचे बंधने तुटले आणि तो दरवाजा तुरुंगाचा दरवाजा उघडला गेला त्यांच्या साकळ्या तुटल्या म्हणजे आपल्याला समजतं की परमेश्वराची उपस्थिती त्या जागेवर आली जेव्हा त्यांनी स्तुती केली तर स्तुतीनी काय नाही होऊ शकत स्तुतीनी तुमचे बंधने तुटू शकतात स्तुतीनी तुम्हाला परमेश्वराची शक्ती समजू शकते पण स्तुती त्यांनी चांगल्या काळात नाही खूप वेदना असताना त्यांनी स्तुती केली ते गाणे गात होते परमेश्वराची स्तुती करता करता पॉल आणि सायलस तर त्याच प्रकारे आपण बघितलं पाहिजे की कधी कधी जेव्हा कठीण काळ येतो त्यावेळेस आपण परमेश्वराची स्तुती करतोय की नाही की आपण फक्त चांगल्या दिवसांमध्ये परमेश्वराची स्तुती करतोय तर हे आपण स्वतःला विचारलं पाहिजे आणि याच्यावर आपण मनन केलं पाहिजे तर मला एक असं अनुभव सांगायचा आहे जो खूप छान आहे माझी एक जवळची नातेवाईकमध्ये माझी एक जवळची बहीण आहे तिच्यासोबत हा
खूप छान अनुभव झाला. तर ती एके ठिकाणी उभी होती आणि तिला एका मीटिंगला जायचं होतं. तिला खूप लेट होत होता आणि त्यावेळेस तिला एक पण रिक्षा मिळत नव्हती आणि अर्धा तास होऊन गेला आणि तिला टेन्शन वाढत गेलं. अशा वेळेस तिने काय काय तिने प्रत्येक बघितलं, काही जमत नव्हतं, कोणतीच रिक्षा थांबत नव्हती आणि तिला असं वाटलं आता मी या मीटिंगला पोहोचू शकत नाही कारण बाकी दुसरे वाहन पण तिला मिळत नव्हते तिथे. त्यावेळेस तिने काय केलं, त्यावेळेस तिने येशूची स्तुती केली. तिने हालेलुया हालेलुया करून येशूची ती स्तुती करत होती आणि त्या स्तुती करताना तिने एका रिक्षाला हात दाखवला तर ती रिक्षा थांबली. आता जेव्हा ही रिक्षा थांबली ती त्या रिक्षेनी रिक्षा पकडली आणि ती पोचली आपल्या ठिकाणी. पण ज्या असं झालं की जेव्हा ती रिक्षावाल्याला पैसे देत होती तेव्हा तो रिक्षावाला मात्र पैसे घेत नव्हता. तर तिला प्रश्न पडला की हा रिक्षावाला म्हणजे पैसे का नाही घेत आहे. त्यावेळेस तो रिक्षावाला बोला तिला की मॅडम तुम्ही जेव्हा हात दाखवला त्यावेळेस काहीतरी झालं. तेव्हा ती बोलली काय झालं, तर नक्की हा रिक्षावाला म्हणाला की त्याचे रिक्षाचे ब्रेक फेल झाले होते. हो, आणि तो बोलत होता की मी बघतोय आता मी काय करू कारण ती रिक्षा थांबायलाच तयार नव्हती. पण तिने जेव्हा हात दाखवला तेव्हा तो म्हणाला त्या क्षणाला ती रिक्षा थांबली. तर ती स्तुती करत होती आणि त्या स्तुती करताना तिने तो हात दाखवला. तर ते आपल्याला समजतं की जेव्हा आपण परमेश्वराची स्तुती करतो तेव्हा आपण त्याच्यातून प्रॉब्लेममधूनही आपल्याला मार्ग सापडतो, आपल्याला त्याच्यातून बाहेर निघू शकतो. परमेश्वराची स्तुती फक्त चांगल्या दिवशी नाही, वाईट कठीण काळातही आपण केली हवी. म्हणून आपण वचन बघूया आणि हे वचन खूप सुरेख आहे. या वचनामध्ये आपण देवाचा संदिष्ट, हबाकू नावाचा एक संदिष्ट आहे, त्यांनी काय लिहिलं आहे. त्यांनी लिहिलं आहे, अंजिराचे झाड न फुलले, द्राक्षीच्या वेलीस फळ न आले, जैतुनाचे उत्पन्न बुडाले, शेतात धान्य न पिकले, मेंढवाड्यातील कळप नाहीसे झाले व गोठ्यात गुरेढोरे न उरली, तरी मी परमेश्वराच्या ठाई हर्ष पावे. मला तारण देणाऱ्या देवाविषयी मी उल्हास करीन. तर हा आपल्याला सांगत आहे की काही नाही काहीच नाही झालं माझ्या आयुष्यात, सगळं काही गेलं तरी पण मी कठीण काळात सुद्धाही परमेश्वराची स्तुती करेन असं आपल्याला सांगत आहे. आणि हेच आपल्याला आज येशू सांगत आहे की तुम्ही जेव्हा परमेश्वराची येशूची स्तुती कराल तेव्हा तुम्हाला खूप धैर्य येईल त्या प्रॉब्लेम्समधून निघण्यासाठी, तुम्हाला खूप आनंद येईल आणि तुम्ही तुमचा जो फोकस आहे, जो तुमचं लक्ष आहे ते त्या प्रॉब्लेमवरून तुमच्या परमेश्वराकडे जाईल. हेच सांगायचं होतं. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू. Bye-bye.